जर कुठे आग लागली आहे तर मग त्या लोकांना वाचवणं हे आमचं कर्तव्य, हे आमचं काम आहे. मग तिथून पळायचं नाही तर त्यांना वाचवायचं. माझं नाव महिला अग्निशामक पूजा राजेंद्र केदार. माझे मम्मी पप्पा पण शेती करता. पप्पा बोलले की आपल्या मुली नाही करत हे जॉब, तर तुला तर जाऊ देणार नाही म्हणे मी. अगं बाई, त्या डिपार्टमेंटमध्ये सगळे मुलं असतात, तर तू कशी काम करणार त्यांच्यासोबत? तर तिथे एवढं सगळं हेवी काम वर्क असतं, ते तू कसं हँडल करशील? तर विचार सोडून दे त्या गोष्टीचा म्हणे तू. आमचं गावाकडे म्हटल्यानंतर जे वडील बोलतील, जे आजोबा बोलतील, ते सगळं होणार. आली आणि भरती दिली. त्याच्यानंतर किती दिवस मी सांगितलंच नाही त्यांना की मी भरती दिली आहे. सेक्शन चेंज. सांगते ना की जे स्टेशनवरचे लोक आहेत ते पण सगळे एकदम व्यवस्थित आम्हाला ट्रीट करता. दृष्टिकोन बदलला आहे की हां ठीक आहे, करू शकता मुली पण. आता लोक जेव्हा आम्ही कॉलवरती जातो ना तर लोक असं रिस्पेक्टफुली बघतात का अरे लेडीज आणि ती पण फायर फायटर. कधी कधी तर विचारतात पण अरे फायर ब्रिगेडमध्ये लेडीज. असं प्राऊड फील होतं की लोक चांगला विचार करतात. पहिल्या दिवशी जेव्हा मी आली आणि डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवलं होतं, जेव्हा या मुंबईतल्या सेंट्रल लाईनने प्रवास केला होता, काकांसोबत होती, जनरल डब्यामध्ये बसली होती, चढायला अक्षरशः म्हणजे गर्दीतून लोटत लोटत चढली मी. ते एक दिवस फक्त प्रवास केला, त्याच्यानंतर मला पहिलाच विचार आला मनामध्ये, मला पुरं आयुष्य इथे घालवायचं आहे, नको मला हा जॉब ह्या जर असं शहरात एवढं सगळं धावपळीचं. नंतर नंतर झाली सवय, मग सवय झाली आहे सगळ्या गोष्टींची, मग ह्याच गोष्टी आवडायला लागल्या. की एकदा झालेलं ते म्हणजे जरा भीती वाटली होती. एक कॉल झालेला म्हणजे जेव्हा ते बॉड्याच्या बाहेर आणि विचित्र वाटत होतं, वेगळं वाटत होतं, कारण ट्रेनिंगमध्ये आम्हाला रेस्क्यू करणं हे ते सगळं बघितलेलं आम्ही, पण असं समोरून पहिल्यांदा बघण्याची वेळ होती. तेव्हा मी घाबरली होती, रात्रभर झोप पण नव्हती आली मला. पहिले एवढं कॉन्फिडन्स नव्हता की मी कोणाचा जीव वाचवू शकते. आज मला माहिती आहे हे मला करायचंच आहे, मला पुढच्याचा जीव वाचवायचाच आहे, मग वाचवू शकते हा कॉन्फिडन्स आला.